नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्नो आनंद यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण नवोदयचे फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढ झालेली आहे, 15 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे। तर त्याच संदर्भामध्ये फॉर्म भरताना ज्या पहिल्या चार सूचना मी दिल्या होत्या त्यामध्ये जर तुम्ही ते तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या अगोदरचा व्हिडिओ आहे चॅनलला, तो पाहू शकता। तर त्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्याचा फोटो, त्याच्याबरोबरच त्याची साईन, त्याच्या पॅरेंटची साईन किंवा सह्या आणि एक प्रमाणपत्राची आपल्याला फोटो पाहिजे होती। तर त्या तिन्हीचाही साईज आपल्याला 100 KB, 1 10 KB ते 100 KB दरम्यान तिन्ही फोटोंचा आणि प्रमाणपत्राची 300 KB। तर हे KB बऱ्याच वेळा ऑनलाईन वेबसाईट कोणती वापरावी हे साईज रिड्यूस करण्यासाठी वगैरे आपल्याला प्रश्न पडतो। तर एक वेबसाईट मला मिळाली, मी तिथून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। याचं नाव आहे imagecompressor.11zone.com आणि यावर अतिशय सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला कोणत्याही इमेजेसची साईज बदलता येते। इथे सिलेक्ट इमेजवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला पाहिजे ज्या इमेजची साईज तुम्हाला बदलायची आहे, जसे की समजा ही इमेज आहे किंवा तुम्हाला दुसरी कोणती इमेज आपण बघूया डेस्कटॉपवरून, मी जी नवोदयसाठी वापरलेली आहे। इथे तुम्ही कोणतीही ही इमेज आपण घेऊया। आता ही इमेज आपण घेतली, इथे अनेक सगळ्या मल्टिपल इमेजेस तुम्ही सिलेक्ट करू शकता, जसे की इथे मी मल्टिपल इमेजेस सिलेक्ट करतो आहे आणि ओपन करतो आहे। इथे तुम्हाला तीनही इमेजेस इथे दिसतील, त्याचा ॲक्च्युअल साईज आणि त्याबरोबरच त्याचा रिड्यूस केल्यानंतर, म्हणजे 60% रिड्यूस साईज केल्यानंतर तुमची किती साईज राहील हे आपण इथे पाहू शकतो। आता जर समजा इथे कस्टमाइज तुम्ही ॲड करून डाउनलोड झिप फाईल पण करू शकता, झिपमध्ये सगळ्या फाईल्स येतात, किंवा एक एक फाईल पण डाउनलोड करू शकता आणि इथे कमी जास्त तुम्हाला करता येते। कंप्रेस तुम्ही इकडे कमी केलात तर साईज याची वाढत जाईल, म्हणजे कंप्रेशन लेवल वाढवलात तर साईज ही तुमची कमी होत जाईल अशा प्रकारे। तर इथे आपण कंप्रेस केलं तर काही इमेजेसची साईज ही मूळतः जास्त असते कारण आजकाल कॅमेरा एवढे हाय असतात। तर इथे आपण इथे डायरेक्ट डाउनलोड करू शकतो कारण ही 10 KB ते 100 KB दरम्यान आहे। इथून आपण ही इमेज डाउनलोड केली, इथे डाउनलोड झालेली आहे। तर आता ही इमेज तुम्ही अपलोड करू शकता तुमच्या नवोदयच्या पोर्टलला। आता ह्या प्रमाणपत्राची साईज 300 KB पाहिजे, ही झालेली नाही आहे डाउनलोड। आता ह्या आपल्या दोन्ही इमेजेस डाउनलोड आपण केलेले आहेत तर ह्या काढून टाकायच्या। आता याची पर्सनल साईज आपण कमी करायची, इथे कंप्रेसमध्ये अजून 76-77% केलेलं आहे मी, अजून जास्त करा तुम्ही वाटल्यास 90% करूया आपण। इथे कंप्रेस केला आपण 90% केल्यावर इथे 252 KB आलेले आहे। तर आता ही 252 KB जी साईज आहे ती 300 KB कमी आहे, तर इथे आपण डाउनलोड करून ती इमेज वापरू शकता। इथे अनेक इमेजेस ॲड करता येतात, त्याच्याबरोबरच तुम्हाला बऱ्याच इथे सुविधा आहेत, इमेज टू PDF करता येते, PDF टू इमेज कॉम्प्रेस करता येते, मर्ज करता येते, अशा अनेक या फाईलचे खूप म्हणजे फायदे आहेत तुम्हाला। कन्व्हर्टर आहेत, इमेज GIF बनवता येते, झिप बनवता येते, IFC कोड, नंतर काय तुम्हाला ह्या सगळ्या कोडिंग लँग्वेजेसचे आहेत ते पण तुम्हाला करता येते। अतिशय म्हणजे खूप मदतशील अशी ही वेबसाईट आहे imagecompressor11zone.com। यावर जाऊन तुम्ही हे करू शकता। तर 11 झोन हे लक्षात ठेवा। तर ही जर तुम्हाला वेबसाईट आवडली असेल तर याचा उपयोग करून तुमचे जे ऑनलाईन फॉर्म्स आहेत ते व्यवस्थित तुम्ही भरा, त्यामधल्या इमेज साईज पटकन कॉम्प्रेस करून एकदाच करू शकता। दुसऱ्या वेबसाईटपेक्षा ही वेबसाईट अतिशय सोपी आणि कामाला योग्य आहे, तर याचा वापर करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।